आज आपल्याला 12th जो बोर्ड पेपर आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं. आता याच्या पूर्वी आपण मार्क्स कुठल्या चॅप्टरला किती मार्क म्हणजे पेपर पॅटर्न कसा आहे तो बघितला. आता आपण प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्स आहेत, एक टेंटेटिव्ह त्याचं वेटेज. आता हे विथ ऑप्शन आहे म्हणजे ऑर सहित आहे. तसं बघायला गेलं तर बोर्डचा जो पेपर आहे तो 80 मार्क्सचा आहे थेरी पेपर. पण आपल्याला जे क्वेश्चन विचारले जातात टोटल ते 112 मार्क्सचे असतात. म्हणजे 112 मधलं आपल्याला 80चं सॉल्व करायचं असतं, बाकीचे जे आहेत ते ऑरमधले क्वेश्चन असतात. म्हणजे टोटल क्वेश्चन जे आहेत 112 मार्क्सचे असतात, त्यातले आपल्याला 80चे सॉल्व करायचे असतात. आता ते 80 मध्ये पण 40-40चा पेपर फर्स्ट पेपर सेकंड असतो, तसंच 112चं पण 56 आणि 56 असं डिवायडेशन होतं. आता कुठल्या टॉपिकला किती मार्क्स आहेत तर पेपर फर्स्टपासून चालू करू. तर टोटल जो सिलेबस आहे 12चा त्याच्यामध्ये एकूण 15 चॅप्टर्स आहेत आपल्या सिलेबसला. 12th मध्ये 15 टॉपिक आहेत, 15 चॅप्टर्स आहेत. त्यातले जे 7 टॉपिक आहेत ते पेपर 1चे आहेत, 1 to 7, आणि बाकीचे जे 8 टॉपिक्स आहेत तर ते पेपर 2चे आहेत. म्हणजे टोटल 15 चॅप्टर झाले. आता 7 टॉपिक पण 40 मार्कला आहेत आणि विथ ऑप्शन 56 मार्क, म्हणजे 16 मार्क्स एक्स्ट्रा आहे. पेपर सेकंड पण 40 मार्कला आहे, म्हणजे सेपरेशन नसते पेपरमध्ये, पेपर कमाईनेच असतो. म्हणजे एक क्वेश्चन फर्स्टचा एक सेकंडचा असं पण विचारतात, सेपरेट सेक्शन नसतात, 1-2 मिक्सच असतो पेपर. तर पेपर सेकंडमध्ये 8 टॉपिक आहेत. कुठल्या टॉपिकला किती मार्क्स आहेत ते आपण इथं बघू. आता पहिला जो टॉपिक आहे तो आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये तो 8 मार्क्सचा टॉपिक आहे. आता ते 8 मार्क्सचं डिवायडेशन कसं होऊ शकतं त्याचे अनेक ऑप्शन आहेत. म्हणजे इवन मे बी 4+4 पण होऊ शकतो 8ला, किंवा 2+3+3. ते आता त्या पेपरच्या पेपर सेट करणार ते डिपेंड आहे. लॉजिक टॉपिक जो आहे 4+4 असू शकतो, किंवा बरेच वेळेला असं पण होईल म्हणजे आपल्याकडे आता 1 आहे 2 आहे, म्हणजे 1-3 आहे आणि पुन्हा 4 असं पण त्याचं कॉम्बिनेशन होऊ शकतं. 8ला कसं ॲड करायचं, कारण की आपल्याकडे आता 1 मार्कचं पण क्वेश्चन आहे, 2चं आहे 3चं आहे आणि 4चं आहे. तर टोटल 8 येणारे कॉम्बिनेशन कुठले पण आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये 4+4 घेऊ शकतो, 3+3+2 घेऊ शकतो, 1+3+4 घेऊ शकतो, इवन 2, 2चे 2 आणि 4चा 1 पण घेऊ शकतो. म्हणजे असं आता हे प्रत्येकालाच आपल्या करता येते, 2, 2चे 2 आणि 4, किंवा असं पण करत हे तर घेतलंच आहे आपण. मग ह्या 8 मार्कचं अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन आपण करू शकतो. आता मॅट्रिक्स 6 आहे, त्याच्यामध्ये 2+4 एक पॉसिबिलिटी आहे, किंवा 3+3 पण आहे. 2+4 आहे किंवा त्याला दुसरी एक पॉसिबिलिटी आहे 1+2+3. मॅट्रिक्स असे 6 मार्क होऊ शकतात. तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 10 आहे, त्याच्यामुळं आता ह्याच्यात जर बघितलं आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये तर हे एक अंदाजे 1+2 3+3 6 आणि 4 असं कॉम्बिनेशन होऊ शकतं, किंवा 4+4+2 होऊ शकतं, किंवा 3+3+4 होऊ शकतं. हा सगळ्यात मोठा टॉपिक समजला जातो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, ज्याचं बेस 11th मध्ये आहे. आता पेअर ऑफ लाईन 6 आहे, त्याच्यामध्ये 2+4 पण असू शकतं, किंवा 3+3 पण असू शकतं, किंवा दुसरे कॉम्बिनेशन करता येईल 6. तर व्हेक्टर हा त्याच्यानंतर सगळ्यात मोठा टॉपिक आहे. आता 12 आहे, तर 12 जर असेल समजा तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे 4+4 8 हे कॉम्बिनेशन घेऊ शकता, 8+2+2 किंवा 4+4
प्लस वन प्लस थ्री अशा पद्धतीने 12, तुम्ही पॉसिबिलिटी कशा पण करू शकता. तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवते. तर लाईन प्लेन त्याच्यामध्ये 10 आहे, आता त्यात 4चा एक घेतो, त्याच्यानंतर मग 3 घेतो, 7 पुन्हा 1 2 असं 10 करता येईल, किंवा त्याला 4 प्लस 3 प्लस 3 पण करता येईल. पॅटर्नमध्ये कसं पण बसू शकतो. एल पी पीचं मात्र काय, जनरली एकच क्वेश्चन 4 मार्क्सचा विचारला जातो, त्याच्यात काही फार असं पॉसिबिलिटी नाही आहेत. अप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर ओनली 1 क्वेश्चन आणि 4 मार्क्स अशा पद्धतीने त्याचं मार्किंग स्कीम असू शकते. आता टोटल हे मी तुम्हाला कॉम्बिनेशन दाखवलं, त्यात तुम्ही चेंज करून 4 सम आणू शकता, तर 10 आणू. हे जे मार्क्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे कुठल्या टॉपिकचा कसा अभ्यास करायचा याच्यावर आपल्या लक्षात येईल. लॉजिक 8 मार्क्सला आहे, मॅट्रिक्स 6 आहे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 10 आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 आहे, वेक्टर 12 आहे सगळ्यात मोठा टॉपिक, लाईन प्लेन 10 आहे, आता वेक्टरचा भाग आहे तो पण, आणि लास्टला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम ज्याला आपण एल पी पी म्हणतो, 34, टोटल 56. तर हे 8 येण्यासाठी तुम्ही त्याचे कॉम्बिनेशन कसे पण तयार करू शकता, 1 2 3 4 हे नंबर घेऊन त्या पद्धतीनं तेवढे जर तितक्या तितक्या मार्काचे क्वेश्चन, एक 2 मार्कचा, दुसरा 2चा, तिसरा 4चा, किंवा 2 4चे, किंवा 1 2चा, दुसरा 3 3, किंवा 1 3 4. एक तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवलं, त्याच्यात बदल पण होऊ शकतो. आता पेपर सेकंडमध्ये हे मार्क्स आहेत 9, डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्हपासून चालू होतं पेपर सेकंड. तर डिफरन्शिएशन जे आहे ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो त्याचे 9 मार्क्स आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही 4 प्लस 3 प्लस 2 करू शकता, 9 होतं. इथे पण असंच करता येईल, 4 प्लस 3 प्लस 2 ह्याच्यात चेंज होऊ शकतं, म्हणजे असंच येईल असं नाही, बदल पण होऊ शकतो. इवन त्याच्यात 1 ॲड करू शकता तुम्ही, 1 प्लस 2 प्लस 3 त्या पद्धतीने पण ॲड करता येईल. ते बरोबर त्यातमध्ये बसवायला लागतं. मी तुम्हाला त्यात ते पण पॅटर्नमध्ये पण बसून देतो, प्रत्येक चॅप्टरचे पण मार्क. नंतर आहे इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशनमध्ये 10 मार्क्स आहेत इंटिग्रेशनला, ज्याच्यामध्ये 4चा एक, 3चा, 2चा आणि 1चा असं कॉम्बिनेशन आपण करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही 2 प्लस 4 करू शकता, किंवा 3 प्लस 3 पण करता येते. ॲप्लिकेशन ऑफ इंडिकेशनमध्ये जनरली एकच क्वेश्चन विचारला जातो 4 मार्क्सचा, याच्यात फार काही कॉम्बिनेशन नाही होतं. 4 मार्क्सचा एकच क्वेश्चन जनरली विचारला जाऊ शकतो. आता डिफरन्शियल इक्वेशन 8 मार्क्स आहे, त्यात जनरली 2 प्लस 3 प्लस 3 असं कॉम्बिनेशन असू शकतं, त्यात बदलही करता येऊ शकतो, चेंज पण होऊ शकतो. प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये तर हे जवळपास फिक्स आहे, 2 प्लस 3 2 प्लस 3, 5 5, म्हणजे 9 मार्क जे आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर 4 मार्कचा एक क्वेश्चन, 3चा 1 2चा 1 असं. याच्यात बदल पण होऊ शकतो, 1 2 3 4 असे मार्क्स घेऊन तुम्ही याचं कॉम्बिनेशन बनवू शकता. त्यापर्यंत तो पॅटर्न पण मी तुम्हाला सेट करून दाखवतो एका व्हिडिओमध्ये, ते पण मी तुम्हाला सांगतो. तर हे टोटल 56 मार्क्स झाले, त्याच्यामध्ये पेपर सेकंडचं डिस्ट्रीब्युशन आहे. आता पेपर 1मध्ये काय आहे, तर हे लॉजिक हा जो चॅप्टर आहे, लॉजिक ज्याला आपण हे सेक्शनच आहे वेगळा, मॅथ्स मॅथमॅटिकल रिझनिंग म्हणतात त्याला, लॉजिकला रिझनिंग. हा टॉपिक जो आहे मॅट्रिक्स तो अल्जेब्राचा आहे, हा ट्रिग्नॉमेट्रीचा आहे, हा कॉर्डिनेट ज्योमेट्रीचा आहे, कॉम्बिनेशन आहे. मॅट्रिक्स टॉपिक अल्जेब्राचा आहे, त्याचा सेकंड पार्ट 12मध्ये फर्स्ट 11ला आहे, हा ट्रिग्नॉमेट्रीचा सेक्शन आहे, हे कॉर्डिनेट ज्योमेट्री, याला आपण 3 डायमेन्शनल ज्योमेट्री म्हणतो, वेक्टर आणि लाईन प्लेनला 3 डायमेन्शनल ज्योमेट्री असं म्हणतो. आणि एल बी बी जे आहे हे कमर्शियल मॅथमॅटिक्स जे म्हणतो आपण, ॲप्लिकेशन ओरिएंटेड बिझनेसमध्ये ज्याचे ॲप्लिकेशन होतात तसे एल पी पी, हा हे सेक्शन झालं. ह्याच्यामध्ये मात्र मेजर कॅल्क्युलेटर आहे, म्हणजे अगदी डिफरन्शियल इक्वेशनपासून ते डिफरन्शियल इक्वेशनपर्यंत हा सगळा डिफरन्शियल कॅल्क्युलस, इंटिग्रल कॅल्क्युलस, डिफरन्शियल इक्वेशन हे सगळं आहे. आणि शेवटचे टॉपिक आहेत 2,
probability distribution, binary distribution, statistics ते आहेत. जसं बेस इलेव्हनला आहे, इलेव्हन मतलब प्रोबेबिलिटी टॉपिक किंवा मेजर्स ऑफ डिस्पर्शन, हे अशी एकंदर बोर्डचं पॅटर्न आहे. या ठिकाणी टोटल 112 मार्क्स, पण त्यातले आपल्याला 40 अटेम्प्ट करायचे असतात फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये. 40 टोटल 80 मार्क्सचा पेपर असतो कंपल्सरी, बाकी 112 पैकी 80चा आपण कुठले सॉल्व करू शकतो. फक्त फर्स्ट आणि सेकंडला मात्र आर नसते, कंपल्सरी नाही, बाकी सगळीकडं आर येतो. तर आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी मार्किंग स्कीम 12th बोर्डची डिस्कस केली. ठीक आहे.